गोंदिया जिले के आमगांव पंचायत समिति के अंजुरा वरिष्ठ प्राथमिक स्कूल के छात्रों को पकाए गए भोजन में लार्वा पाए जाने के बाद बड़ा हंगामा हुआ। जैसे इस मामले की छात्रों को भनक लगी, छात्रों ने खाना फेंक दिया, नहीं तो इस खाने से छात्रों की हालत और खराब हो जाती और छात्रों की जान को खतरा होता। अंजुरा वरिष्ठ प्राथमिक स्कूल में क्या चल रहा है, इस घटना को लेकर अभिभावकों ने स्कूल पर मोर्चा कर अपना गुस्सा जाहिर किया। या ठिकाणी पोषण आहारामध्ये अळ्या, रोंडे वगैरे, सोंडे वगैरे काही म्हणतात अशा प्रकारचं या ठिकाणी पोषण आहारात प्रकरण घडलं। हा प्रकरण मला सुद्धा माहीत झालं। मी ते प्रकरण मला माहीत झाल्याच्या नंतर या ठिकाणी म्हटलं की जे आरती शिक्षक आणि या ठिकाणचे मुख्याध्यापक आणि पोषण आहाराची जे एक समिती आहे या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती, तर ह्या लोकांनी त्याची देखभाल करायला पाहिजे आणि ज्या स्वयंपाकिनी आहेत त्यांनी ते अन्न साफ करायला पाहिजे की कोणत्याही विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या कोणत्याही अळ्या किंवा इतर पदार्थ त्यांच्याकडे जाऊ नये, विषबाधा होऊ नये, कारण की हा फार संवेदनशील एक प्रकरण असते पोषण आहाराचा। तरी पण अशा प्रकारचं या शाळेमध्ये हा प्रकरण घडला, म्हणजेच या ठिकाणचे शिक्षक मुख्याध्यापक हे काळजी घेत नाही आणि दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे या शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई व्हायला पाहिजे आणि संबंधित जे लोक पोषण आहाराच्या संबंधात असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं आवश्यक आहे। काल सर नाही का भाजीमंदी सर हे किडे होते सर, सर दोन घास खालून सर पुरा भात फेकलून सर, सर म्हणजे एका थाळी 10-20 रिकॉर्डच होता सर, सर पुरी कारी भाजी दिसत होती सर। चाटीमंदी आपण ते मयूर घेऊन वाढवले गेले ना सर, तर ते त्याला वाढवले पाठवला सर, मग ते वाढला ना सर, आमची प्लेट सुटलीच होतं सर, मग आमच्या प्लेट सुटल्या ना सर, मग सातव्या वर्गाने पुरीने सांगला की सोंड्यात म्हणून नको खा म्हणला सर, आपण भात घेतलो ना मग फेकलून सर, हे सर ठाकरे सरकडे सांगून सर फेका म्हणला सर, मग घरी या म्हणला सर। काल मुलं जेवण करायला गेले तेव्हा त्यांना अळ्या किंवा ते कचरा किडे वगैरे दिसले, त्यानंतर त्यांनी सरांना सांगितलं की सर इथे सोंडे वगैरे आहेत, तर सरांनी म्हटलं म्हणतात की तुम्ही फेकून द्या म्हणून, तर ते मुलं जेवण नाही केलं आणि घरी आले सगळे, आणि त्यांनी आपल्या पालकांना सगळ्यांना सांगितलं की शाळेमध्ये असं असे जेवणाची म्हणजे हे आहे म्हणून, तर पालकांनी आम्हाला फोन केलं की मॅडम शाळेमध्ये असं असा प्रकरण घडलं आहे तुम्ही या म्हणून, आम्ही आल्यानंतर चेक केला, चेक केल्याच्या नंतर भात गिल्ला होता एकदम ओला आणि भाजीमध्ये सोंडे वगैरे होते आणि बाजूला भाजी वगैरे भात वगैरे पूर्ण फेकलेला होता। मी अधिकाऱ्यांना सांगितलं आणि अधिकाऱ्यांना बोलावलं। काल शाळेमध्ये अन्नामध्ये पाखरे आहेत अशी मला माहिती मिळाली, तर मी शाळेत येऊन भेट घेतली, तर ही घटना सत्य घडली। यांना जबाबदार सर्वात प्रथम मुख्याध्यापक आहेत, त्यांनी चौकशी करून अन्न तयार करायला पाहिजे होता। नंतर लेडी त्या बाया आहेत, त्यांनी पण त्यांना पण समजायला पाहिजे होते की पाखरा स्वयं अन्नामध्ये पाखरे वगैरे जमा झाले आहेत, आम्ही सर हा स्वयंपाक वगैरे नाही करत, पण त्यांनी केला तर त्यांच्यावर सख्त कारवाई करावी।